दोन मिनटे वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी काही खास महत्त्वाच्या 80 गोष्टी। नंबर एक, रात्री 4 बदाम खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि साफ होते। नंबर दोन, ज्यांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी गुळाचे शरबत बनवून प्यावे। नंबर तीन, उकळलेले तांदळाचे पाणी डोक्यावर लावल्याने केस चमकदार होतात। नंबर चार, रोटी दुधात बुडून खाल्ल्याने शरीरात शक्ती निर्माण होते आणि रोग दूर राहतात। नंबर पाच, चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर करण्यासाठी मेथीचे पाणी बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि पिंपल्सवर लावा। नंबर सहा, जर तुमचे पोट वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने तुमचे पोट कमी होते। नंबर सात, अस्वस्थ आणि थकवा जाणू लागल्यास डाळिंबाच्या रसात लिंबू पिळून प्या। नंबर आठ, कडुलिंबाचे पाणी रोज प्याल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग पडणार नाहीत। नंबर नऊ, शिळ्या तोंडी अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्याने मधुमेह कधीच होत नाही। नंबर दहा, शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी बकरीच्या दुधात साबुदाणा बनवून खा, तुम्हाला ताकद मिळेल। नंबर अकरा, पत्तागोबीची भाजी बनवून खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात। नंबर बारा, सफरचंद दुपारी खाल्ल्यास ते रक्त वाढवण्याचे काम करते। नंबर तेरा, नेहमी कारले खा, शुगरच्या रुग्णांसाठी ते सर्वोत्तम अन्न आहे। नंबर चौदा, कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खाल्ल्याने लठ्ठपणा बद्धकोष्ठता दूर होईल आणि चेहऱ्याची त्वचाही स्वच्छ होईल। नंबर पंधरा, कपड्यावर डाग लागल्यास लिंबू चोळल्याने डाग निघून जातात। नंबर सोळा, डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते। नंबर सतरा, जर तुमचे वजन जास्त वाढू लागले तर पपनसचा वापर करा, काही दिवसात वजन कमी होईल। नंबर अठरा, काळी मीठ डोक्यावर लावल्याने केस मजबूत होतात। नंबर एकोणीस, जिरे खाणे आतडे आणि मूत्रमार्गाच्या जळजळीसाठी अत्यंत फायदेशीर आहे। नंबर वीस, तुती खाल्ल्याने आरोग्याला आराम मिळतो आणि अस्वस्थता दूर होते। नंबर एकवीस, लिंबू पाणी प्याल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि त्वचा चमकदार होते। लिंबू पाणी प्याल्याने किडनी साफ राहते। नंबर बावीस, खजूर खाल्ल्याने कफ दूर होऊन श्वासाचा त्रास दूर होतो, खजूर दिवसातून 3 वेळा नक्की खा। नंबर 23, ज्यांचा रक्तदाब कमी होतो त्यांनी खजूर खावे। नंबर 24, टूथब्रशवर लवंग तेलाचे 2 ते 3 थेंब टाकून चांगले घासल्याने दात स्वच्छ आणि चमकदार होतात। नंबर 25, शरीरात ॲलर्जीची समस्या असल्यास आंघोळ करण्यापूर्वी काही मिनिटे पाण्यात भोपळ्याचे तेल टाकून शरीराला मसाज करून आंघोळ करावी। नंबर 26, ज्या लोकांच्या तोंडात नेहमी फोड येतात त्यांनी जेवणानंतर थोडीशी सोप खा। नंबर 27, दिवसातून 3 लिटर पाणी प्याल्याने पाठीचा ताण काही दिवसात बरा होतो। नंबर 28, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत वापरा, त्यामुळे पोटात होणारे दुख आणि गॅसची समस्या दूर होते। नंबर 29, कच्च्या दुधात पाणी मिसळून प्या, लघवीची जळजळ दूर होते आणि तुम्हाला आराम वाटतो। नंबर 30, हाताची आग होत असेल तर चिंच पाण्यात भिजून त्याचा रस आणि थोडी साखर मिसळून हातावर घासल्यास आग निघून जाते। नंबर 31, रात्री डाळिंब खाल्ल्याने तुमच्या मेंदूला प्रचंड शक्ती मिळते। नंबर 32, चेहऱ्यावर लाल ठिपके दिसल्यास कच्चे दूध लावा, डाग येणे थांबेल। नंबर 33, हुंटाचे दूध काळ्या हातावर व पायावर लावल्याने हात व पाय पांढरे होतात। नंबर 34, सकाळी सकाळी तोंड धुताना पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकले तर चेहऱ्याची त्वचा मुलायम होते। नंबर 35, ऊसाचा रस दिवसातून 3 वेळा प्याल्याने डोळ्यांना कोरडेपणा येतो। नंबर 36, पाठदुखीची समस्या असल्यास दुपारी उन्हात बसून काळी मिरी चावून खावी। नंबर 37, मधमाशी चावल्यास त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाची मालिश करा। नंबर 38, दुबळ्या लोकांनी भाजलेले काळे हरभरे खाल्ल्यास ते जाड लवकर होतात। नंबर 39, खूप खोकला येत असल्यास गूळ टॉफीप्रमाणे चोखल्यास खोकला निघून जातो। नंबर 40, पोटात दुखत असल्यास छोटी वेलची तोंडात ठेवून ती चावून खावी, पोटातील दुखणे दूर होईल। नंबर 41, जर हिचकी जात नसेल तर कडुलिंबाचे मंजन केल्याने हिचकी येणे थांबते। नंबर 42, हातपाय सुन्न होत असल्यास अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा मध 1 ग्लास पाण्यात टाकून किमान 40 दिवस रोज प्याल्यास फायदा होईल। नंबर 43, व्हिनेगरमध्ये मध मिसळून गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात। नंबर 44, लिंबाचे साले नखावर घासल्याने नखे स्वच्छ आणि चमकदार होतात। नंबर 45, सकाळी आंघोळ केल्यावर फक्त मोहरीच्या तेलाने पायाच्या बोटाला मसाज करा, दिवसभर थकवा जाणवणार नाही। नंबर 46, ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांनी जेवल्यानंतर 1 पेरू खावा, भूक वाढेल।
नंबर 47, जास्त खाल्ल्याने जडपणा जाणवत असेल तर पुदिन्याची पाने पाण्यात उकळून गाळून प्यावीत, जडपणा निघून जाईल. नंबर 48, ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी पीच खावे, श्वासाचे आजार दूर होतील. नंबर 49, सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर काळे मीठ खाल्ल्याने हृदय चांगले राहते. नंबर 50, कशालाही टेका देऊन अन्न खाल्ले तर अन्न पचत नाही आणि आजार जन्माला येतात. नंबर 51, पत्तागोबीच्या सेवनाने रक्तविकाराच्या समस्या दूर होतात. नंबर 52, रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी नाश्त्यामध्ये मध वापरा. नंबर 53, मानेला मसाज केल्याने पाठीच्या कण्याला ताकद मिळते. नंबर 54, कानात पाणी केल्यास कांद्याच्या रसाचे 2 ते 4 थेंब कानात टाका, वेदना होत नाहीत. नंबर 55, नेहमी तीळ वापरा, यामुळे मेंदूला शांती मिळते आणि शरीरातील कमजोरी दूर होते. नंबर 56, जेवणापूर्वी कोणतेही एक फळ खाल्ल्याने शरीरात अशक्तपणा येत नाही. नंबर 57, तापाच्या रुग्णांसाठी शेळीचे दूध खूप फायदेशीर आहे. नंबर 58, अन्न खाल्ल्यानंतर फळे खाल्ल्यास दात स्वच्छ राहतात. नंबर 59, लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी मध कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीरातील वाढती चरबी निघून जाते. नंबर 60, अननसाचा रस प्यायल्याने हृदय आणि मेंदूला आराम मिळतो. नंबर 61, अतिप्रमाणात खाल्ल्याने मेंदू कमकुवत होते. नंबर 62, काळी मिरी चघळल्याने पोटातील जंत मरतात. नंबर 63, हरभऱ्याचे पीठ करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुंदर होतो. नंबर 64, पोटाची चरबी कमी करायची असेल तर दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. नंबर 65, एखाद्या ठिकाणी अंतर्गत दुखापत असल्यास अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये मीठ मिसळून दुखापत झालेल्या जागेवर दिवसातून 2 ते 3 वेळा लावल्यास फायदा होईल. नंबर 66, ग्लिसरीन मुरुम आणि त्याच्या डागावर उपचार करतो. नंबर 67, त्वचेवरील सुरकुत्या दूर करायच्या असतील तर ग्लिसरीन वापरा. नंबर 68, होठांवर शाई किंवा निळसर रंग पडल्यास लिंबू आणि ग्लिसरीन वापरा, हळूहळू निळसरपणा निघून जाईल. नंबर 69, रोज दात घासल्याने पोट चांगले राहते आणि रोज खजूर खाल्ल्याने छातीचा कफ नाहीसा होतो. नंबर 70, जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागले असतील तर ग्लिसरीनचे काही थेंब घेऊन त्यात थोडासा लिंबाचा रस पिळून रोज चेहऱ्याला चोळा, मुरुम दूर होतील. नंबर 71, सिमला मिरची खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि हृदय निरोगी होते. नंबर 72, हात जळले असल्यास लिंबाच्या पाण्यात थोडी साखर विरघळून जळलेल्या जागेवर लावल्याने आराम मिळेल. नंबर 73, कोरफडीचे पाणी गरम करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी दूर होते. नंबर 74, पाण्यात लिंबू उकळून प्यायल्याने थकवा दूर होतो. नंबर 75, झोपण्यापूर्वी खजूर खाल्ल्याने लघवीची समस्या दूर होते. नंबर 76, देशी तूप गरम करून खाल्ल्याने सूज व अंगदुखी बरी होते. नंबर 78, अक्रोड तेल वापरल्याने उवा आणि कोंडा दूर होतो. नंबर 79, अद्रक पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. नंबर 80, टोमॅटोचे सूप प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात आणि चेहरा उजळतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.